गळतका येथील लुंबिन वनामध्ये माता रमाई आंबेडकर यांची 123वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. याशिवाय येथील लुंबिन वनात भंते बुद्धपुत्र गुरुधमो हे येऊन 1 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त बौद्ध समाज व ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी भोज जिल्हा पंचायत सदस्य व आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे सदस्य राजेंद्र पवार यांच्या हस्ते ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत नवनिर्वांचित अध्यक्षा सुरेखा भरत कोणे व उपस्थित महिलांच्या वतीने पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी भंते बुद्धपुत्र गुरुधमो म्हणाले, गेल्या वर्षभरात येथील लुंबिन वनामध्ये सर्वांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात विकास साधलेला आहे. याशिवाय बेळगाव जिल्ह्यात मोठे असे धर्म परिषद घेऊन बौद्ध समाजातील युवा पिढीला बौद्ध धर्माची शिकवण दिली आहे. त्यासाठी ग्रामस्थांनीही चांगले सहकार्य केले असून लुंबिन वनाचे जवळजवळ चांगल्या प्रकारे विकास झाला आहे. त्यामुळे आता यापुढील काळात आपण गळतका सोडून दुसऱ्या गावाला जाऊन तेथे बौद्ध समाजाचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. तक्षशिला बुद्धविहारामार्फत तमाम बहुजनांना या रमाई जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी नवनिर्वाचित चेअरमन आलेले आहेत, संजय चौघोले आहेत, राजेंद्र पवारजी आहेत त्या ठिकाणी आहेत, आणि जेही सदस्य या ठिकाणी अनिल उनसे आहेत, जेही सदस्य आहे सर्वांच्या प्रति मी मंगल मैत्री व्यक्त करतो, मंगल कामना व्यक्त करतो आणि सर्वांना या रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. थोड्याच टायमामध्ये या ठिकाणी एक पत्रकार परिषद होती की या ठिकाणी येऊन आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर या पत्रकाराच्या माध्यमातून की हा सगळा मॅसेज पूर्ण बेळगाव जिल्ह्यात हा जाणार आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री मंगल कामना व्यक्त करतो. पूज्य भंतेजी, तुम्ही आता इथे येऊन 1 वर्ष झाला लुंबिन वनामध्ये, ते तुम्हाला 1 वर्षामध्ये गळतगाव वासियांचं दलित समाजाचं तुम्हाला कसं सहकार्य मिळालं आणि त्याबद्दल तुम्हाला काय सांगा? ॲक्च्युली म्हणजे दलित समाजाचंच नाही, पूर्ण समाजाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. ज्यावेळेस मी जानेवारीला इथं आलो आणि फार लवकर धम्म परिषद होणार होती आपले, परंतु COVID-19 आलं आणि त्यामुळं त्या पूर्ण समाजाच्या प्रती, ग्रामपंचायत सदस्याच्या प्रती, पोलीस प्रशासनाच्या प्रती आपण या ठिकाणी बुद्धवंदना घेत होतो, सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करत होतो. आणि एवढं असतानाही, कोविड असतानाही खरंच म्हणजे सगळ्या समाजाच्या लोकांनी सहकार्य केलं. हा दलित शब्द तर आम्ही मुळामध्ये आता डिलीट केलेला आहे. आम्ही सगळं पूर्ण बौद्ध धर्मीय आहोत म्हणून आता तुम्हाला पत्रकारांना बी सांगू इच्छितो की हा शब्द आपल्याला काढायचा आहे की बेळगाव जिल्ह्यातून नको. आणि पूर्ण या कोणत्याही धर्माचा माणूस असो इथे या बुद्धविहाराशी कनेक्ट झाला आणि त्या बाबतीत मला माझ्या फार आनंद वाटला की एवढं मोठं धम्म परिषद या ठिकाणी झाली, सगळ्या समाजाने काम या ठिकाणी केलं. मला तरी वाटतं की बेळगाव जिल्ह्यातच नव्हे पण कर्नाटक राज्यामधले अशी एवढी मोठी महान अशी विशाल धम्म परिषद या ठिकाणी झालेली आहे. आणि अशीच आता 20 मार्चला रायबाग या ठिकाणी मोठी धम्म परिषद होती आहे. तुम्हाला पत्रकाराला मी आवर्जून निमंत्रण करतो की रायबागासुद्धा तुम्ही या. आता गळतगाव परिसरात तुम्ही धम्म परिषद एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतला, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता? उद्देश असा की ही जी जवान पिढी आहे, ही जे छोटे छोटे बालकं आहे की हे सुधरावं, की धम्माचं कार्य पुढं जावं. कोणत्याही आज जोपर्यंत दिशाहीन झालेले मुलं आहे त्यांना त्या मार्गावर आणायचं होतं, हा उद्देश होता. आणि धम्म परिषदेचा उद्देश असा असतो की दिशाहीन झालेले आहे, दुसरीकडे गेलेले आहेत, त्यांना या ठिकाणी जागृत करायचं. धम्म परिषदेसाठी आमच्या आता बौद्ध समाज असो किंवा इतर समाजाकडून तुम्हाला कोणत्या प्रकारे सहकार्य मिळालं? कोणत्या प्रकारे म्हणजे सगळे इथं कनेक्ट होत होते. ॲक्च्युली धम्म परिषद ही भंतीजी जाऊन फिरतात, पैसे जमा करतात. मला ह्या गावच्या लोकांनी तसं करून नाही दिलं, स्वतः पैसा जमा केला आणि स्वतःच्या जीवावर त्या गळतग्याच्या लोकांनी धम्म परिषद घेतली. या पुढील वर्षात आता 1 वर्ष तर झालं, आता चांगल्या प्रकारे तुमचं काम झालेलं आहे. या पुढील काळात बौद्ध समाज सुधारण्यासाठी किंवा लोकांना जागृत करण्यासाठी तुम्ही काय कोणतं पाऊल उचलणार? आता पाऊल तर उचललेलं आहे. आता फक्त आता गळतगा सोडणार मी आणि इथून दुसऱ्या गावाला जाणार आहे. आणि दुसऱ्या गावाहून बी म्हणजे गळतगा जरी सोडलं तरी गळतगा त्या विहारासंग कनेक्ट आहे. गळतगा सोडलं म्हणजे काय कायम सोडून जाणार का काय? नाही, कायम सोडून नाही जाणार, इथं कनेक्ट राहणार, मी कायम सोडून नाही जाणार, परंतु इथून फक्त निवास माझा बदलणार आता. हां ठीक.
तुम्ही बौद्ध समाज बांधवांना आणि काय सांगू इच्छिता? तसं काय नाही, एकीने राहा, समाज कार्य करा, कोणीही एकमेकाच्या विरोधी जाऊ नका, हाच मेसेज राहील। यावेळी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर म्हणाले, भंते बुद्धपुत्र गुरुधमो गावात आल्यापासून लुंबिन वनाचे विकास झालेला आहे। त्यांनी सर्वांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून विकास साधलेला आहे। आज माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे। त्यांच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजसेवा केली, त्यामुळे माता रमाई या श्रेष्ठ आहेत। त्यासाठी सर्वांनी माता रमाई यांचे आदर्श घ्यावे असे सांगितले। 23ನೇ ರಮಾಬಾಯಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವರ ಜಯಂತಿಯ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರುತ್ತಾ, ತತ್ವಶೀಲ ಬೌದ್ಧ ವಿಹಾರ ಮತ್ತು ಲುಂಬಿನವನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಾತಾ ರಮಾಯಿಯವರ 123ನೇ ಜಯಂತಿ ಇವತ್ತು ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರತಕ್ಕಂಥ ನೂತನವಾಗಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೂರ್ಯಕಾಕ್ ಒನ್ನೆಯವರೇ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸಂಜು ಕಾಗೆ ಅವರೇ, ಜಾನ್ಬಾ ವಿಜಯನಗರಿ ಅವರೇ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನಿಲ್ ಹುಣಸೆ ಅವರೇ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೌದ್ಧ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರೇ ಮತ್ತು ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಮಹಿಳಾ ವರ್ಗದವರೇ, ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಂತೇಜಿ ಅವರೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ರಮಾಬಾಯಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಯಾವ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದ್ದಂಥ ವಿಷಯ। ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವರು ಸಮಾಜಕ್ಕೋಸ್ಕರ, ಪರಿವರ್ತನೆಗೋಸ್ಕರ ಯಾವಾಗ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬಿದ್ದರೂ ಆ ಮನೆ ಕೂಡ ಲಕ್ಷ ಕೊಡಲಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಒಂದು ಸಪೋರ್ಟ್ ಆಗಿ ನಿಂತು ಇವತ್ತು ರಮಾಬಾಯಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವರು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾಗಿ ಅವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆಗಳಿರ್ಬೋದು, ಅವರು ಹೇಳಿಕೊಟ್ಟಾಗ ಸಮಾಜ ಪ್ರಬೋಧನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇವತ್ತು ಆಗಬೇಕು, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಜಾಗೃತ ಮೂಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಇವತ್ತು ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಯುವಕರು ಹಿರಿಯರು ಮಾಡಬೇಕಂತ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ, ಗಳತಗದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಳೆದ ಒಂದು ವರ್ಷ ಆಯಿತು ಬಂತೀಜಿಯವರು ಬಂದು, ಈ ಬಂತೀಜಿಯವರು ಬಂದ ನಂತರ ಬಹಳಷ್ಟು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿದೆ। ಇವತ್ತು ಬುದ್ಧನ ವಿಚಾರ ಇರ್ಬೋದು, ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ವಿಚಾರ ಇರ್ಬೋದು, ರಮಾಬಾಯಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ವಿಚಾರ ಇರ್ಬೋದು, ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಅವರ ವಿಚಾರ ಇರ್ಬೋದು, ಮಹಾತ್ಮ ಜ್ಯೋತಿರಾವ್ ಫುಲೆ ವಿಚಾರ ಇರ್ಬೋದು, ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅವರ ವಿಚಾರಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂತೀಜಿಯವರು ಇವರು ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅವರ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಮತ್ತಷ್ಟು ಒಂದು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಈ ಗಳತ ಗ್ರಾಮ ಇರ್ಬೋದು, ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಗಳಿಗೂ ಕೂಡ ಅವರ ಒಂದು ಪ್ರಯೋಜನ ಆಗಲಿ ಅಂತ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ರಮಾಬಾಯಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ 123ನೇ ಜಯಂತಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೊಡುತ್ತಾ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತುಗಳಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡುತ್ತೆ। ಯಾವೇ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸುರೇಖಾ ಭರತ್ ಕೋಣೆ, ಸದಸ್ಯ ಸಂಜಯ್ ಕಾಗೆ, ಅನಿಲ್ ಹುಣಸೆ, ಪ್ರವೀಣ್ ವಿಜಯನಗರಿ, ಸಂತೋಷ್ ಹುಣಸೆ, ಶ್ರೀಮಂತ ದೀಕ್ಷಿತ್, ರಮೇಶ್ ವರಾಳೆ, ಮಾರುತಿ ಕಾಂಬಳೆ, ಭೀಮಾ ಪೂರ್ವೆ, ಸುಭಾಷ್ ಪೂರ್ವೆ, ದಗಡು ವಡರ್, ವಿಜಯ್ ಕಾಮನ್ನಾವರ್, ಮಹಾತೇಶ್ ಮಾನೆ, ದಿಗಂಬರ್ ಮಡ್ಡೆ, ಮಿಥುನ್ ಕಾಂಬಳೆ, ಶಿವರಾಜ್ ಕಾಂಬಳೆ, ಲೋಕೇಶ್ ಪೂರ್ವೆ, ನಿಖಿಲ್ ಕಾಂಬಳೆ, ಸಂಜೀವನಿ ಕಾಂಬಳೆ, ಉಜ್ವಲಾ ಖಂಚನಾಳೆ, ಚಂದಾ ಮಡ್ಡೆ, ಅನಿತಾ ಮಡ್ಡೆ, ಯಲ್ಲುಬಾಯಿ ದೀಕ್ಷಿತ್, ದೀಕ್ಷಾ ಕಾಂಬಳೆ ಆದಿಸ ಬೌದ್ಧ ಸಮಾಜ ಬಾಂಧವ ವ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಮೋಠ್ಯ ಸಂಖ್ಯೆನೆ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ।